दिनांक 7 जुलै रोजी पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते नागपूर वन विभागाचे कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील आदासा नियतक्षेत्र वनमहोत्सवाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रमाचे वृक्ष लागवड करून उद्घाटन करण्यात आले. प्रस्तावित रोपवन हे पंचवटी संकल्पनेवर आधारित आहे. पंचवटी उद्यान हे नाशिक जिल्ह्यात वसलेले असून या ठिकाणी वनवासाच्या काळात काही काळ प्रभू श्री रामचंद्र यांचे वास्तव्य होते. हे ठिकाण रामायणामध्ये सीताहरण यासाठी प्रसिद्ध आहे. त्या काळी ऋषी भारद्वाज यांनी भगवान श्रीराम यांना या ठिकाणी वड, पिंपळ, अंजीर, बेल आणि आवळा या 5 वृक्षांची लागवड करावी असे सुचविले होते. त्यामुळे त्यांचे नाव पंचवटी असे आहे. या धर्तीवर कळमेश्वर वनपरिक्षेत्रातील अदासा येथे याच 5 वृक्षांची लागवड मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. लागवड करण्यात आलेल्या क्षेत्रात ठिबक सिंचनाची व्यवस्था करण्यात आली असून निसर्ग पाऊलवाट, पर्यटकांसाठी बैठक व्यवस्था इत्यादींसह सुरक्षेच्या दृष्टीने चेनलिंग फेन्सिंगचे नियोजन करण्यात येत आहे. युज झुंझुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.